डिसेंबर महिन्यात आपल्याला प्रचंड थंडी अनुभवायला मिळते आणि त्यासोबतच धुक्याची झालर देखील सर्वीकडे पाहायला मिळते. पण यंदा हे चित्र बदललंय, यंदा आपल्याला पाऊस देखील पाहायला मिळतोय. आज पुण्यात सकाळपासून सगळीकडे पावसाचं वातावरण आहे, ढगाळ वातावरण तयार झालं आहे आणि पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. त्यामुळे ह्या अवकाळी पावसाने पुणेकरांचे प्रचंड हाल केलेत. तर आपण जाणून घेऊया पुणेकरांच्या प्रतिक्रिया. तर हे दोन दादा आहेत, आपण त्यांना विचारू की हा पाऊस अवकाळी आला आहे त्याच्यामुळे नक्कीच काही ना काहीतरी तारंबळ झालीच असणार. त्यांच्याकडे आपण पाहतोय छत्रीसुद्धा नाही आहे, तर आपण त्यांना विचारू नक्की त्यांच्या दिनचर्येमध्ये काय बदल झाला आहे. हां, ॲक्च्युली मी सेल्समध्ये काम करतो, आम्हाला बाईकवर वगैरे फिरायचं असतं, तर पूर्ण भिजलो आहेत आम्ही. असं काही अपेक्षा पण केली नव्हती की अचानकपणे पाऊस येईल, त्यामुळे रेनकोट वगैरे कॅरी केलेलं नाही आहे. पूर्ण आमचं पूर्ण भिजलेलो आहे आम्ही आता. ह्या अवकाळी पडलेल्या पावसामुळे तुमच्या दिनचर्येत तुमच्या कामाच्या स्वरूपात काय काय बदल झाले, काय काय प्रॉब्लेम्सला फेस करावं लागलं आज? प्रॉब्लेम म्हणजे मेन म्हणजे वाहतूक, जी आम्ही आहोत औषध व्यवसायात आणि औषध व्यवसायात अत्यावश्यक औषधं वेळोवेळी ठिकठिकाणी पोहोचणं हे फार जरुरीचं आहे. पण नेमकंच अत्यावश्यक ह्या पावसामुळे ना कोणी डिलेवरी बॉईज आले नाहीत, किंवा आमच्या इथली माणसं दुकानात काम करणारी माणसं अर्धी गैरहजर असल्यामुळे भरपूर अत्यावश्यक औषधे पोहोचवण्यास भरपूर प्रॉब्लेम झाले. आणि अवकाळी पाऊस हा आजच्या दिवसात तर काही इन्फेक्टिव्ह डिसीजेस वाढू शकत नाही, पण 2-3 दिवसानंतर ह्याचा नक्कीच सामान्य जनमनसेवर आरोग्याच्या दृष्टीने परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. तर हा पाऊस लवकरात लवकर थांबावा अशी मी वरुणराजांना विनंती करत आहे. मी आता जस्ट फक्त चहा घ्यायला बाहेर निघालो, पण अचानक आलेल्या पावसामुळे जरा तारांबळच उडाली प्रत्येक जणाची. बघायला गेलं तर प्रत्येकाच्या जे शेड्यूल असं जे डेली शेड्यूल असं त्याच्यामुळे जरा त्यांना प्रॉब्लेम येतोय अचानक झाले. पण या पावसामुळे असं पण वाटतं की जे कोरोनाचं जे वाढतं प्रमाण होतं ते या पावसामुळे वाढू पण शकतं, ते काही सांगता येत नाही. पण तरी पण हे वातावरण चेंज झाल्यामुळे बाकीच्या गोष्टी आलेल्याच आहेत बऱ्यापैकी, पण जरा आहेच प्रॉब्लेम येत आहे प्रमाणसांना फेस करावं लागतंय प्रत्येकाला गोष्टी. आज अचानकच पाऊस पडलाय, तर ह्या पावसामुळे तुझ्या दिनचर्येमध्ये काय बदल झाला? आता कसे अचानक आलेल्या पावसामुळे सगळं शेड्यूल बिघडलंय दिवसाचं, त्याच्यामुळं सगळंच खोळंबलंय. म्हणजे आमचे क्लासेस वगैरे असतात, आम्ही इथं स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, त्याच्यामुळं मग क्लासेसला वगैरे जाता आलं नाही. अचानकपणे छत्री पण नव्हती, आता जाऊन घ्यावी लागली. आज पुण्यात सकाळपासूनच पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे आणि अशाच मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढचे 1-2 दिवस तरी पाहायला मिळेल अशी शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. त्यामुळे पुणेकरांनी आपल्यासोबत छत्री आणि रेनकोट घेऊनच बाहेर निघलेलं बरं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पोलीसनामाच्या फेसबुक आणि यूट्यूब पेजला सबस्क्राईब आणि फॉलो करा. अनक्षा विजयकुमार, पोलीसनामा, पुणे.